महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट केलं. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एक फरक प्रकर्षानं जाणवत आहे. यावेळी लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. मुलांना खोकला, सर्दी आणि कफ सारखी सौम्य स्वरूपाची लक्षणं दिसून येत आहेत. मात्र लहान मुले सुपर स्प्रेडर असण्याची शक्यता जास्त आहे. राज्यात महिनाभरात 55,000 मुलांना कोरोना संसर्ग झालाय. गेल्या महिन्याभरात ही आकडेवारी आहे. यामध्ये 10 वर्ष वयापर्यंतच्या 15,500 मुलांचा समावेश आहे. 11 ते 20 वयोगटातील 40,000 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुलांनाही कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. राज्यात मार्च महिन्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढ झाली. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली. कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाग्रस्त झाली. सद्यस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या 60% केसेस एकट्या महाराष्ट्रात आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात 18 वर्षांखाली 8.5% मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलांमध्ये इतर वयोगटाच्या तुलनेत मृत्यूदर फार कमी आहेत. मात्र लहान मुलांना गंभीर आजार झाल्याच्या केसेस आढळून आल्या आहेत. लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची कारणं काय जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मुलं होती घरीच, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. मुलांमध्ये केसेस कमी होण्याचं कारण घरात राहणं हे मानलं जात आहे. दुसऱ्या टप्प्यात मुलंही घराबाहेर पडली आणि त्यामुळे या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कोरोनाची लागण मुलांमध्ये जास्त झाली. मुलं लोकांमध्ये जास्त मिसळली आणि हे गेल्या वर्षीच्या तुलनेमधलं जास्त प्रमाण मानलं जातं. कामानिमित्त बाहेर असणाऱ्या मोठ्या व्यक्तींशी मुलांचा संपर्क वाढला. खेळण्यासाठी मुलं एकमेकांच्या जास्त संपर्कात आली. ही मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची कारणं आहेत. मार्च महिन्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. आकडेवारी पाहूया, नेमका संसर्ग कोणकोणत्या भागात वाढला त्याची संख्या किती. मार्च महिन्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. 1 ते 10 वयोगटातील रुग्णसंख्या ही अधिक आहे. महिनाभरात 55,000 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. 1 मार्चला राज्यात 71,908 मुलं कोरोनाबाधित झाली. 31 मार्चला या वयोगटातील कोरोनाग्रस्त मुलांचा आकडा 87,105 इतका होता. महिन्याभरात बाधित मुलांच्या संख्येत 15,197 ने वाढ झाली. 11 ते 20 वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ही अधिक आहे. 1 मार्चला 1,43,000 मुलांना लागण झाली. 31 मार्च पर्यंत या वयोगटातील संख्या 1,82,000 इतकी झाली. याचाच अर्थ सातत्यानं ही संख्या दोन्ही वयोगटातली वाढते आहे आणि मार्च मध्ये ही संख्या मोठी झाली. मुंबई महापालिकेची आकडेवारी पाहूया. मुंबईमध्ये कोरोनामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय. 30 मार्च पर्यंत मुंबईत 1 ते 10 वयोगटातील 6,606 मुलं कोरोनामुळे बाधित झाली. 30 मार्च पर्यंत या वयोगटात 17 मुलांचा कोरोना बळी गेला. 11 ते 20 वयोगटातील 16,431 मुलांना संसर्ग झाला. 30 मार्च पर्यंत या वयोगटात 32 मुलांचा कोरोना बळी गेला. 4 आणि गडचिरोली जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाची लागण सर्वात जास्त झाली. ही माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर मात्र शाळा महाविद्यालय बंद करावीच लागतील, कारण या विद्यार्थ्यांमध्ये
कोरोना पॉझिटिव्हची संख्या मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने आता वाढताना दिसते आहे. ते दोनही जिल्ह्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोनही जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विशेष करून तरुण वर्गामध्ये लहान मुलांमध्ये ही संख्या झपाट्याने वाढताना दिसते. कोरोनाचे रुग्ण राज्यात झपाट्याने वाढत आहे, यातच आता चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांना सुद्धा आता कोरोना होतोय. गेल्या काही दिवसात हे प्रमाण वाढताना दिसतंय. लहान मुलांना कोरोना झाला तरी घाबरण्याचं कारण नाही, तो लवकर बरा करता येतो, तसंच याचे काहीही साईड इफेक्ट नाहीत असा विश्वास मुंबईतले बीकेसी कोविड सेंटरमधले डॉक्टर राजेश ढेरे यांनी व्यक्त केला. पाहूया त्यांच्याशी विशाल पाटील यांनी केलेली बातचीत. राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढत आहे आणि यामध्ये आता धोक्याची घंटा म्हणजे तरुणांमध्ये, लहान मुलांमध्ये आता कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. या बाबतीत बोलण्यासाठी डॉक्टर राजेश ढेरे सर आपल्या सोबत आहेत. सर, खरं तर एक चिंताजनक अशी गोष्ट समोर येते की म्हणजे लहान मुलांमध्ये आता कोरोना होताना दिसून येतोय, नेमकं कसं बघता याच्याकडे आणि कोणत्या कारणांमुळे आता लहान मुलांमध्ये हा कोरोना आजार येतोय? नाही, जास्त वाढत नाही लहान मुलांमध्ये, पण मागच्या 8-10 दिवसामध्ये वयोगट 12 वर आणि 20 आतमध्ये थोडेशा नंबर वाढलेले आहेत. बहुतांश हे जे आपले लोक जे कामाला जात आहेत त्यांच्या घरातले, जसं आपण घरी आल्यावर रात्री काय मास्क घालून मुलाबाळांची राहत नाही, तर ते लोक कुठेतरी इन्फेक्ट होत असणार आहेत आणि घरी जाऊन इन्फेक्शन देत असणार आहे. त्यामुळं आपण जे कोणी बाहेर ज्याच्या घरात लहान मुलं आहेत आणि आपण कामाधंद्याला जर जात असेल, तर महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आणि जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, मास्क घालणे, आपलं सॅनिटाईज करणे, हे आपण जर नीट केलं तर घरी जरी आपण गेला तरी आपण नॉन इन्फेक्टेड जाऊ शकता आणि त्यामुळं चुकून जो काही आजार आपल्या लहान मुलांना पसरू शकतं हे आपण अडवणूक म्हणजे याचं प्रिव्हेंशन करू शकतो. आत्ताही जे काही लहान मुलं आले ते सगळे माइल्ड कॅटेगरीचे आहेत. सध्या तरी असं काही धोक्याचं वाटत नाही आहे आणि माइल्ड कॅटेगरीमध्ये आपण ट्रीटमेंट देऊन नियमाने त्यांना आपण बरं केलेलं आहे. जर्नलिस्ट दीपक जैताप सरकरचा विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.